नमस्ते फ्रेंड्स, सौंदर्य सखीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी खूप वेगळा विषय घेऊन आले, तो म्हणजे हार्ट शरीरात रक्ताची गुठळी तयार होऊ नये म्हणून आपण काही घरगुती उपाय बघणार आहोत. आणि ही गुठळी आपल्या शरीरामध्ये कशी तयार होते, किंवा ही गुठळी आपल्या शरीरामध्ये तयार होऊ नये, किंवा ही गुठळी तयार झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये कोणकोणते बदल घडून येतात, किंवा गुठळी तयार झाली हे शरीर आपल्याला सांगत असतं, हे कोणत्या पद्धतीनं सांगत असतं, हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता प्रत्येकालाच माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या आहेत, धमन्या आहेत. या धमन्यांमध्ये जर रक्त गोठलं तर आपल्या शरीरामध्ये तिथून पुढचा रक्तप्रवाह आहे तो व्यवस्थित होत नाही, तो थांबतो, आणि तो थांबल्यानंतर तिथून पुढचा जो अवयव आहे तो निकामी होतो. जर आपल्या शरीरामध्ये ही गुठळी हृदयाच्या जवळ झाली तर आपल्याला हार्ट अटॅक येतो, मेंदूच्या जवळ झाली तर ब्रेनस्ट्रोक येतो, किंवा अर्धांगवायू येण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळेला कुणाकुणाचा एक पाय निकामी होतो, एक हात निकामी होतो, फक्त त्या भागामध्ये रक्ताची गुठळी तयार झाली आणि तिथून पुढचा रक्तप्रवाह आहे तो थांबल्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम्स येतो. मग ही रक्ताची गुठळी कशी तयार होते, तर आपल्या शरीरामध्ये प्लेटलेट्स असतात. ज्या वेळेला ह्या प्लेटलेट्स एकत्र जातात, एकत्र गट्टा करून जातात, त्यावेळेला हा गट्टा एका ठिकाणी थांबतो आणि त्यामुळं देखील आपल्या शरीरामध्ये एकाच ठिकाणी ते रक्त गोठलं जातं आणि त्याच्यामुळं देखील आपल्या शरीरामध्ये रक्ताची गुठळी तयार होते. दुसरं कारण असतं ते म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या प्लेटलेट्स असतात त्या आपल्या धमन्यांना चिकटतात, आणि ज्या वेळेला एकत्र जास्त तर प्लेटलेट्स आपल्या धमन्यांना चिकटतात त्यावेळेला देखील आपल्या शरीरामध्ये रक्त गोठतं. त्या जागेवरती जर मोठ्या प्रमाणात प्लेटलेट्स चिकटल्या तरी देखील तिथून पुढचा जो रक्तप्रवाह आहे तो व्यवस्थित होत नाही, आणि तिथून पुढचा प्रवाह एकत्रित व्यवस्थित न झाल्यामुळं देखील आपल्या शरीराला प्रॉब्लेम येतो. आता तुम्ही म्हणाल की प्लेटलेट्स एकत्र आल्यामुळं किंवा रक्त गुठल्यामुळं आपल्या शरीरामध्ये हा प्रॉब्लेम्स, या प्लेटलेट्स कशा एकत्र येतात, तर आपल्याला एखादी जखम झाली तर काही सेकंद आपलं रक्त आहे ते वाहतं आणि काही सेकंदानंतर तिथे छोटीशी रक्ताची गुठळी तयार झालेली आपल्याला दिसते, आणि त्याच्यामुळं आपलं रक्त आहे ते वाहण्यापासून बंद होतं, म्हणजे आपला रक्तप्रवाह आहे तिथं थांबतो. तर यात हीच क्रिया ज्या वेळेला आपल्या धमन्यांमध्ये होते त्यावेळेला देखील आपला रक्तपुरवठा आहे तो तिथून पुढचा रक्तपुरवठा थांबला जातो आणि त्याच्यामुळेच आपल्या शरीरामध्ये प्रॉब्लेम्स तयार होतो. मग रक्त गोठणं हे मोठा प्रॉब्लेम नाही, तर शरीराच्या धमन्यांमध्ये जर रक्त गोठलं तर आपल्या शरीरामध्ये गाठ तयार होते. त्यावेळेला शरीर आपल्याला संकेत वेगवेगळ्या कारणातून देत असतं. ते पहिलं कारण आहे म्हणजे आपल्या छातीत दुखायला लागतं, किंवा दुसरं आहे ते म्हणजे आपल्याला चालताना धाप लागते, तिसरं आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात कारण नसताना देखील आपल्याला घाम येतो किंवा चालताना घाम येतो, ताप यायला सुरुवात होते, किंवा छातीमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात जलद गतीनं आपलं हृदय धडधडतं, अचानक आपले हात किंवा पाय आहे तो सुजायला लागतो. अशी कारणं दिसायला लागली की समजायचं की आपल्या शरीरामध्ये रक्ताची गुठळी तयार झालेली आहे. मग जर तुमच्या शरीरामध्ये रक्ताची गुठळी तयार झाली असेल तर लगेचच तुम्ही घरगुती उपाय करायला बसू नका. आधी त्याचं निदान करा की तुमच्या शरीरामध्ये रक्ताची गुठळी झालेली आहे, चांगल्या डॉक्टरांना भेटा. डॉक्टर तुम्हाला सल्ला देतील, योग्य पद्धतीनं औषधे देतील, आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता, किंवा तुमच्या शरीरामध्ये रक्ताची गुठळी तयार होऊ नये म्हणून देखील जर तुम्ही काम करणार असाल तरी देखील घरगुती पद्धतीनं तुम्ही काही उपाय करून तुमच्या शरीरामध्ये रक्ताची गुठळी तयार हो, त्या रक्तामध्ये गुठळी तयार झाल्यानंतर डॉक्टर दोन औषधं आपल्याला देतात, ते म्हणजे अँग्युलन्स आणि अँटीप्लेटलेट्स. ह्या दोन औषधं तुम्हाला दिली जातात. अँटीअँग्युलन्स काय करतं तर रक्तात गुठळी होण्याची जी क्रिया आहे ते मंद करतं, आणि अँटीप्लेटलेट्स काय करतं तर आपल्या ज्या प्लेटलेट्स आहेत त्या एकत्र गट्टा करून जातात, त्यांना वेगळं करण्याचं काम करतं. अशा दोन गोष्टी आपल्या आहारात असणं गरजेचं आहे, किंवा आपण ज्या वेळेला एखादा आयुर्वेदिक उपाय घेतो त्यावेळेला या दोन गोष्टी त्याच्यामध्ये असणं जास्त गरजेचं आहे, आणि तोच घरगुती उपाय तुम्ही करा. आता त्याच्यामधला पहिला उपाय आहे ते म्हणजे तुम्ही लसूण खाऊ शकता,
जी एक लसणाची पाकळी खाऊ शकता. याच्यात असतं अँटीप्लेटलेट, सौम्य असतं पण याच्यामध्ये अँटीप्लेटलेट असतात, जे तुम्हाला माहिती आहे की ज्या प्लेटलेट आहेत त्यांना गट्टा करून जर एकत्र जात असतील तर त्यांना वेगळं करण्याचं काम करतं. हे 2018 देखील एका अभ्यासात असं सिद्ध झालं आहे की लसणामध्ये अँटीथ्रोम्बोटिक एजंट आहेत जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे, म्हणजे ॲज अ अँटी प्लेटलेट म्हणून हे काम करतं. याच्या दुसरं आहे ते म्हणजे विटॅमिन ईची टॅबलेट देखील घेऊ शकता. ज्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये रक्ताची गुठळी होते किंवा तुम्हाला माहितीच आहे की विटॅमिन ई आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, जर तुमचे केस गळत असतील किंवा ॲज अ अँटी एजिंग म्हणून देखील काम करतं विटॅमिन ई. विटॅमिन ईमध्ये काय असतं तर अँटीऑक्सिडंट्स असतात. हे अँटीऑक्सिडंट काय करतात तर आपल्या शरीरामध्ये जे फ्री रॅडिकल्स असतात जे आपल्या पेशींना हानी पोहोचवतात त्या फ्री रॅडिकल्सना कमी करण्याचं काम हे अँटीऑक्सिडंट करतं. आणि हे अँटीऑक्सिडंट हे विटॅमिन ईमध्ये भरपूर प्रमाणात आढळतं जे आपल्या शरीरासाठी आणि आपल्या पेशींसाठी. ते म्हणजे हळद देखील आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. ही देखील अँटीऑक्सिडंटनी भरपूर असते आणि अँटीऑक्सिडंट असल्यानंतर त्याच्यामध्ये अँटीअँग्युलन्स गुणधर्म असतात आणि हे अँटीअँग्युलन्स गुणधर्म आपल्या शरीरामध्ये रक्ताची गुठळी तयार होऊ देत नाहीत, म्हणून देखील हळद देखील आपल्या शरीरासाठी खूप फायदे. चौथं आहे ते म्हणजे आले देखील आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. ह्याच्यामध्ये अँटीप्लेटलेट चे गुणधर्म असतात जे आपल्या शरीरामध्ये प्लेटलेट एकत्र गट्टा करून जातात, त्यांना वेगळं करण्याचं काम करतं. त्याच्यामुळे आपल्या आहारामध्ये आल्याचं प्रमाण आलं देखील घ्या तुमच्या आहारामध्ये. पाचवं आहे जे लाल मिरची पावडर. अजून देखील काही बरेचसेच घरगुती उपाय आहेत, त्याच्यामध्ये कोरफड आहे किंवा तुळशीची पानं आहे, डाळिंब आहे किंवा विटॅमिन ईनी युक्त असे काही फळं आहेत, त्याचा वापर देखील तुम्ही तुमच्या शरीरामध्ये करू शकता, ज्याच्यामुळं शरीरामध्ये रक्ताची गुठळी आहे ती तयार होणार नाही. आणि शरीरामध्ये जर रक्ताची गुठळी तयार झाली नाही तर आपल्या शरीरामध्ये कोणताही प्रॉब्लेम्स येणार नाही. ह्या गोष्टी खाऊनच नाही तर व्यवस्थित तुम्हाला व्यायाम करणं देखील जास्त गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळेला आपल्या शरीरामध्ये अनावश्यक फॅट तयार होतो. जसजसं आपलं वजन वाढायला लागतं तसं तसं आपल्या शरीरामध्ये अनावश्यक फॅट तयार होतो आणि हा फॅट देखील आपल्या शरीरासाठी धोकादायक असतो. त्यामुळं शरीरात फॅट तयार होऊ नये त्याच्यासाठी देखील व्यायाम करणं देखील तितकंच जास्त गरजेचं आहे. आणि आता तुम्ही म्हणाल की डॉक्टरांनी दिलेली औषधं बंद करून घरगुती उपाय करावा का, तर असं नाही. तुम्ही डॉक्टरांनी दिलेली औषधं प्लस या घरगुती उपायाचा वापर करू शकता, म्हणजे कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्ही या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या कच्च्या स्वरूपात आहारामध्ये आणा. म्हणजे लसणाची पाकळी आहे ती एक पाकळी तुम्ही दररोज अशीच चावून देखील खाऊ शकता. आलं आहे, तुम्ही म्हणाल की जेवणामध्ये मिरची पावडर असते, आलं असतं, लसूण असतो, पण हे जेवणामध्ये असतं. ज्यावेळेला आपण हे डायरेक्ट आपल्या शरीरामध्ये असंच घेतो तर जेवणाबरोबर न घेता तुम्ही कच्चं असंच तुमच्या आहारामध्ये त्याचा समावेश करून घेऊ शकता. या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट करून घेतोच, पण तर आहारातून घेणं भाग वेगळी आणि कच्चं रॉ आहे ते डायरेक्ट खाणं वेगळं, या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. हळद देखील आपल्या जेवणामध्ये असते, पण हीच हळद ज्यावेळेला घेऊन थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकून जर हळद पाणी प्यायलात तर त्याचा फायदा वेगळा असतो आणि जेवणातून घेण्याचा वेगळा असतो. प्रत्येकाच्या जेवणामध्ये लसूण, आलं या सगळ्या गोष्टी असतात, पण तुम्हाला काय करायचं आहे, लसणाची एक पाकळी कच्ची खायची आहे किंवा थोडंसं आलं आहे त्या आल्याचा रस देखील तुम्ही घेऊ शकता किंवा आलं देखील कच्चं तुम्ही घेऊ शकता. विटॅमिन ईची टॅबलेट्स घेऊ शकता किंवा विटॅमिन ईयुक्त फळं देखील घेऊ शकता. असं नाही की ज्यावेळेला एखादी टॅबलेट घेण्याची वेळ येते त्यावेळेला डॉक्टरांना विचारा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांना विचारल्याशिवाय जर तुमच्या शरीरामध्ये रक्ताची गुठळी तयार झाली असेल तर एकदा डॉक्टरांना विचारा की तुम्ही या घरगुती उपायाचा उपयोग करू शकता का. जर ते हो म्हटलं तरच घरगुती उपाय करा, नाहीतर काही लोक औषधं बंद करतील आणि घरगुती उपायाकडे वळतील. तुमच्या शरीरामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की रक्ताची गुठळी तयार होऊ नये म्हणून देखील तुम्ही याचा वापर करू शकता. आणि जर तयार झाली असेल तर एकदा डॉक्टरांना विचारा की तुम्ही या घरगुती उपायांचा वापर तुमच्या
दैनंदिन जीवनामध्ये करू शकता का? ते हो म्हटले तर करा. आणि मी सांगितलं की शरीर आपणाला सांगत असतं की आपल्या शरीरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम आल्यानंतर आधी डॉक्टरांच्याकडे जा, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि नंतर तुम्ही या घरगुती उपायाकडे वळा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.